विद्यार्थी मित्रांनो यमचेपण मराठी एकशे तेवीस मध्ययुगीन मराठी वाघ्मयाचा इतिहास यामधील शहरांची माहिती आपण बघूया मराठी भाषेतील शहरांची माहिती शहरी वाग्मयात आपल्या विविध रचनांनी भौतिक भर टाकून मराठी वाग्मयात एक स्वतंत्र प्रकार म्हणून नावारूपाला आणणाऱ्या शहरांचं आणि त्यांच्या लावणी रचनांचं थोडक्यात माहिती आपण घेऊया यात प्रामुख्याने अनंत फंदी प्रभाकर शहर परशुराम राम जोशी होणाजी बाळा सगन भाऊ इत्यादी शहरांची माहिती हे शहर महाराष्ट्राच्या विविध भागांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत तसेच या शहरात ब्राह्मण गवळी शिकलगार मुसलमान आदी जातींचे प्रतिनिधित्व आहे पहिला शहर आपण बघूया अनंत फंदी जन्म सतराशे चौवेचाळीस मृत्यू अठराशे एकोणावीस अनंत फंदींचे अण्णाव घोलप असे आहे नगर जिल्ह्यातील संगमनेर हे त्यांचे गाव त्यांच्या पूर्वजांचा पिढीचा धंदा सराफी व गोंधळाचा होता अनंत फंदी हे पेशवाईतील ज्येष्ठ शाहीर चंद्रावळ ही त्यांची लावणी तमाशात फार लोकप्रिय झाली होती पौराणिक कथानकातील घटनापात्रे यांना असल मराठी जीवनाचा साथ चढवला आहे चंद्रावळीचे सौंदर्य पुढील प्रमाणे अनंत फंदी यांनी रेखाटले आहे अंगीवीर्या जसे कुपीतीला जळ निर्मळ गोरी भुर्की गालावरती हिरवा तिळ मंजुळ शब्द जशी टाहो करती कोयळ कंठातून पिक दिसे अशी विल्लाळ अनंत फंदींच्या काव्यात उपदेश कथा कथात्मकता आणि विलास आहे अनंत फंदीची शायरी वाग्मयातील स्थान वर्णन करताना होनाजीने फंदी अनंत कवनांचा सागर असे म्हटले आहे होनाजीने फींविषयी म्हटले की फंदी अनंत कवनांचा सागर दुसरा शहर आपण बघूया प्रभाकर सतराशे पंचावन्न पूर्वी त्यांचा जन्म झाला मृत्यू अठराशे त्रेचाळीस मध्ये प्रभाकर जनार्दन दातार असे या शहराचे नाव दुसऱ्या बाजीरावच्या काळात त्यांचा फार बोलबाला झाला बाजीरावच्या विलास वर्णनपर पस्तीस छत्तीस लावण्या त्यांनी रचल्या शृंगारपर लावण्या अधिक प्रमाणात लिहिल्या पंढरपूरचा विठोबा कृष्ण आणि पौराणिक कथा वरही त्यांनी लावण्या लिहिल्या मात्र मुख्य भार त्यांच्या शृंगारावरच राहिला जीवनाचा आविष्कार त्यांनी लावण्यातून केला श्री पुरुषाचे जीवनाचे चित्र त्यांनी रेखाटले उदाहरणार्थ रुबी शृंगार करून पिवळा उठा चला मंदिरी लोटा रंग बहन मुतान पिवळा त्यांच्या लावण्यांमधून शृंगाराचा अतिरेक झालेला दिसतो काम क्रीडा मिलन विरह व्याकुता इत्यादी ते गोष्टींना त्यांच्या शृंगारात महत्त्व दिलेले दिसते वर्णनाचा नेमकेपणा का अर्थानुकारी शब्दविना आणि रसनिर्मिती जाणीव हो। इतर लावणीकारांपेक्षा प्रभाकरांजवळ अधिक होती तिसरा शहर शहर परशुराम जन्म सतराशे चौपन्न मृत्यू अठराशे चौवेचाळीस नाशिक जिल्ह्यातील वावी हे या शहरांचे गाव वडील आर्जित शि शी, शिंप्याचा धंदा होता परशुरामाची वाणी आणि रचनाशैली प्रासादिक आणि प्रभावी आहे परशुराम हे सिद्धस्थ शहर होते त्यांच्या लावणी रचनेत विषयांची विविधता दिसून येते तेथील भाषा सहज परंतु ओघव्यती आहे त्यांच्या लावण्यांची संख्या जवळपास दीडशे इतकी आहे त्यात शृंगारिक उपदेशपर पौराणिक पण आध्यात्मिक आणि समाजस्थितीपर अशा विविध विषयांवर आहेत परशरामाचे भाषेवर प्रभुत्व आहे तो सुभाषितांचा वापर सहज करताना ते दिसतात उदाहरणार्थ तळाहाताने चंद्र झाकेना उजेड त्याचा बहुजागा थोडक्यात परशुराम हे परंपरेतील अतिशय महत्वाचे शैर कथावस्तू निवेदन पद्धती समाज जीवनाचे चित्र हुबेहूब चित्रांमुळे त्यांच्या रचना लोकप्रिय झाल्या चौथा शहर म्हणजे राम जोशी सुमारे सतराशे अठ्ठावन मृत्यू अठराशे तेरा या शहराचे नाव राम जगन्नाथ ताशे असे आहे त्यांच्या घराण्याकडे पौराहिताचे अधिकार होते संस्कृत भाषेची परंपरा त्यांच्या घरात होती वाढत्याबरोबर तमाशा पाण्याचा त्यांना नाद लागला आणि त्यांची लावणी सुंदरा मनामध्ये भरली ही लावणी विशेष प्रसिद्ध आहे राम जोशी शहरांच्या तुरा ठरले ते संस्कृत प्रचूर आणि सफाईदार भाषा या रचनांमुळे त्यांच्या शायरी मराठीपणा ही गोष्ट तितकीच खरी आहे पाचवा शहर होनाजी बाळा होणाजी फक्त बाळा हा त्यांचा मित्र आहे जन्म सतराशे चोपन्न मृत्यू अठराशे चौवेचाळीस पुण्यातील प्रसिद्ध शहर साताप्पा नंदगळे नातू यांचे नातू व्यवसाय गवळ्याचा अण्णावशिला रखाणे होणाजी बाळा रचित होणाजी लावण्या रचित असत तर मित्र बाळा कारंजकर सुरेल आवाजात त्या सादर करीत असे त्यामुळे त्यांच्या जे तमाशाच्या पडाला होणाजी बाळाचा तमाशा असे म्हणत होणाजी लावण्या रचित असत बाळात म्हणजे त्यांचा मित्र सुरेल आवाजात त्या सादर करीत असत आणि कृष्णाच्या बाल लीलापर लावण्यात घनश्याम सुंदरा ही त्यांची लावणी प्रसिद्ध आहे स श, सगन भाऊ जन्म सतराशे शेवटचा शाहीर म्हणजे सगन भाऊ जन्म सतराशे अठ्याहत्तर मृत्यू अठराशे पन्नास सगन भाऊ हा जातीने मुसलमान त्यांचा पिढीचा धंदा शिकलगारीचा पेशवाईत प्रसिद्धीस असलेल्या लावण्याकारातील हा अखेरचा शैर मुसलमान असूनही महाराष्ट्रातील हिंदू भावभावनांशी एकरूप झाला होता मराठमोळ्या रूपाची रूप रुपा सौंदर्याची सगन भाऊला आवड होती अशा प्रकारची चित्रे लावणीतून रेखाटले उदाहरणार्थ नारळ मराठा मोळ्याची काय गोड़ बोलणे बुजवर चालणे मुरवत चौट ओळ्याची थोडक्यात अनंत फंदी हे भाऊ हे शैर वाघमयातील प्रसिद्ध शाहीर होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब